नमस्कार, मी पूनम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। औरंगाबाद येथील डीएड महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून शासनाची 25 लाखाची फसवणूक करणाऱ्या शाळेच्या अध्यक्षासह 7 जणांविरोधात दिंसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। औरंगाबाद सिलोड येथील प्राध्यापिकेचे अल आगरी शिक्षण संस्थेच्या संचालकांनी कागदपत्रांचा गैरवापर करून शासनाची सुमारे 25 लाखाची फसवणूक केली आहे। या शाळेच्या अध्यक्षासह 7 जणांवर फसवणुकीचा गुन्हा येथील जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून यात शाळेच्या अध्यक्षासह 7 जणांना अटक करण्यात आली आहे। तसेच त्यांच्या कागदपत्रावर दुसऱ्या महिलेचा फोटो वापरून त्या कागदपत्राचे शिक्षण खात्याची मान्यता घेत बनावट बँकेचे खाते उघडले। 2006 ते 2012 या दरम्यान पगार व इतर बिले असे अंदाजे 25 लाख रुपये मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा बाब समोर आली आहे। शाळेच्या अध्यक्षा असगिरी बेगम, उपाध्यक्ष नूरजहाँ बेगम, सचिव शेख मुबीन शेख इत्यादींसह 7 जणांना अटक करण्यात आली आहे। काजी मोहम्मद यांनी अर्ज केलेला होता, तक्रार अर्ज, अल मुबीन या शिक्षण संस्थेमध्ये झेरॉक्स डॉक्युमेंट्सचा वापर करून अप्रूवल घेतली आणि ज्यांचे झेरॉक्स डॉक्युमेंट होते त्यांना त्या अप्रूवलबद्दल काही माहीत नाही आणि त्यांच्या नावाने त्यांनी बनावट खाते उघडून 2006 ते 2012 या दरम्यान पगार उचलली। तो त्या अर्जामध्ये आपण चौकशी करून जी अल मुबीन शिक्षण संस्था अंतर्गत अल अजगरी उर्दू हायस्कूल आहे त्यांचे जे अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्ष आणि मुख्याध्यापक अल अजगरी यांनी त्यामध्ये आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झालेलं की यांनी त्यामध्ये जी आहे झेरॉक्स डॉक्युमेंटवरती 2005 एका लेडीजला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं काझी ह्याच्यामध्ये आणि त्या लेडीजला बोलून त्यांनी त्याचे झेरॉक्स डॉक्युमेंट घेतले होते आणि झेरॉक्स डॉक्युमेंट जे आहेत ते झेरॉक्स डॉक्युमेंट घेऊन 2006 ते 2012 2006 त्याची अप्रूवल ऑर्डर काढली शिक्षण विभागाकडून, जिल्हा परिषद शिक्षण जे माध्यमिक शिक्षण अधिकारी त्यांच्याकडून, आणि 2006 ते 2012 तिचं अकाउंट ओपन केलं DCC बँकेमध्ये। त्यामध्ये त्यांनी दुसऱ्या लेडीजचा फोटोचा वापर करून तिचं अकाउंट ओपन केलं आणि पूर्ण पगार तिची उचलली आणि 2006 ते 2012 दरम्यान त्यांनी तसा घोटाळा केलेला आहे। पीडित महिलांचं प्रकरण पुढे वाढवायचं नाही तर इतरांनी याबाबत बोलू नये असं विधान मीटू मोहिमेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय। मीटू मोहिमेअंतर्गत एका पीडित महिलेने बॉलिवूड दिग्दर्शक विकास बहलवर गंभीर आरोप केलेत, मात्र या महिलेने कोर्टापुढे येण्यास नकार दिलाय। मी आधीच खूप सोसलंय तेव्हा आणखीन नको, मला यात पडायचं नाही असं विधान पीडित महिलेच्या वकिलांनी हायकोर्टात केलं। न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। मीटू प्रकरणामुळे विकास बहल याने अनुराग कश्यप व विक्रम मोटवाने विरोधात 10 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय। 2011 अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि निर्माता मधु मॅटेना यांनी फॅन्टम फिल्म्सची स्थापना केली होती। या कंपनीमार्फत एकापेक्षा एक सरस अशा हिट फिल्म्सची निर्मिती केली। मीटू चळवळीत विकास बहलचं नाव समोर येताच ही कंपनी बंद करण्याचा निर्णय बहल व्यतिरिक्त इतर तिघांनी घेतलाय। पुणे शहरातील ब्लड बँकेत रुग्णांच्या जीवावर बेतणारी घटना घडली आहे। मंगळवार पेठेतील ओम ब्लड बँकेकडून एका रुग्णासाठी एक्सपायरी डेट उलटून गेलेले रक्त देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बारामती येथील योगेश लासुरे यांच्या पत्नी दीपाली यांना स्तन कॅन्सर असल्याने योगेश हे पुण्यातील मंगळवार पेठेतील ओम ब्लड बँकमधून रक्ताची पिशवी घेऊन ते हॉस्पिटलला आले, मात्र योगेश यांनी आणलेल्या रक्ताच्या पिशवीवरील एक्सपायरी डेट ही संपलेली होती, यामुळे डॉक्टरांनी हे रक्त दीपाली यांना देण्यास नकार दिला। यानंतर योगेश यांनी पुन्हा ओम ब्लड बँकेशी संपर्क साधला असता चुकीने या रक्ताच्या पिशवीवर पुढील महिन्याऐवजी ह्या महिन्यातील 10 तारीख एक्सपायरी डेट म्हणून टाकण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले। योगेश यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे याची तक्रार करूनही या विभागाने कोणतीच कारवाई केली नाही, तर ओम ब्लड बँकेकडून क्लेरिकल मिस्टेकमुळे हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात येतोय। अमृतसर येथे रामांदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळावर उभ्या राहिलेल्यांना 2 भरधाव ट्रेनने चिरडल्याची घटना घडली आहे। या भीषण दुर्घटनेत 61 व्यक्ती ठार तर 72 व्यक्ती जखमी झाले असून मृतांची संख्या 100 जाण्याची शक्यता आहे। रावणदहन पाहण्यासाठी हजारो लोक अमृतसर येथील चौडा बाजार येथे जमले होते। रावण दहनावेळी फटाके फुटू लागल्याने यातील 300 लोक बंद असलेल्या फाटकाजवळील रेल्वे रुळात जाऊन उभे राहिले। हे सारेजण सोहळा पाहण्यात इतके मग्न होते की त्यांना फटाक्याच्या धूमधडाक्यात ट्रेन येत असल्याचेही भान राहिले नाही।
एकाच वेळी जलंधरहून अमृतसरकडे येणारी ट्रेन व हावडा मेल अनेकांना काही कळायच्या आत चिरडून निघून गेली. थरका पुडवणाऱ्या या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या वारसांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाने 2018-19 वर्षाचे पाणी नियोजनाची तयारी सुरू केली असून उल्हास नदीतून पाणी उपसा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना 22% पाणी कपात करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर KDMC क्षेत्रात दर मंगळवारी 24 तासासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे 21 ऑक्टोबर 2018 ते 15 जुलै 2019 या कालावधीत दर मंगळवारी 24 तास बारवे, मोहली, नेतवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. संभाव्य पाणी कपात लक्षात घेऊन नागरिकांनी पुरेसा पाणी पुरवठा करून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन KDMC पाणी पुरवठा विभागाने केले आहे. देशभरात सध्या मीटूचे वादळ उठले असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक नितीन वायचळ यांच्या विरोधात एका महिला कॉन्स्टेबलने छळवणुकीची तक्रार विशाखा समितीसह विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर झालेल्या या आरोपामुळे कारागृह वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कारागृहातून सुटलेल्या काही महिला कैद्यांबरोबर तुझे संबंध आहेत, हे कारण दाखवून तसेच तुला पाहिजे ती ड्युटी देतो, मी सांगेल तसे करा असे विधान करून आपल्याशी गेल्या 3 वर्षापासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक नितीन वायचळ यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप या कर्मचारी तरुणींनी केला आहे. कारागृहाबाहेर आपले वैयक्तिक कोणाशी संबंध असू शकतात, मात्र त्यावरून कोणी अधिकारी छळवणूक करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. याबाबत रितसर पोलीस तक्रार करणार असल्याचेही तिने सांगितले. दरम्यान विशाखा समितीकडे या महिला कर्मचाऱ्यांची तक्रार असल्याने यासंबंधी चौकशी सुरू आहे. या चौकशीनंतर तिने तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आधार न्यूजमध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेऊन मध्यान आरती देखील घेतली. शिर्डी येथे साईबाबा समाधीचे दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले. यावेळी जनतेशी संवाद देखील साधला. तसेच 20,000 लाभार्थ्यांना या कार्यक्रमात घरकुल वाटप देखील केले. 2022 पर्यंत देशातील प्रत्येक बेघर माणसाला घर देणार असेल आणि त्यातील अर्धा टप्पा पूर्णत्वास आला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हणाले. ये जो आपके घर का वास्तु है उसमें प्रधानमंत्री भी आ गया है. हाँ साहब. हाँ साहब. ताज पूरे जितने लोगों को घर मिला है गांव में सब खुश हैं. सब खुश है साहब. मैं जैसा मराठी बोल लेता हूँ वैसे नंदुरबार के लोग तो गुजराती भी बोल लेते हैं. बोलते हैं ना. क्योंकि हमारे बड़े पड़ोसी रहे हैं आप लोग. चलिए, मेरी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं हैं और परमात्मा इस नए घर में आपके नए सपने, नए संकल्प और आपकी आने वाली पीढ़ी का पढ़ लिख करके बहुत आगे बढ़े, ये मेरी बहुत बहुत शुभकामनाएं आप सबको. बँक ऑफ बडोदा अधिकाऱ्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे, बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र मराठे, बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता व झोन मॅनेजर नित्यानंद देशपांडे या तिघांविरोधात गुन्हे मागे घेऊन त्याबाबतचा क्लोजर रिपोर्ट सादर करायचे पुणे पोलिसांनी ठरवलं आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांच्याबाबत पोलिसांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेने प्रवाशांसाठी महत्वाकांक्षी योजना म्हणून शिवशाही बस सुरू केली आहे.
मात्र शिवशाही बसवरील खासगी चालकांमुळे प्रवाशांचा प्रवास हा जीवघेणा झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. ठाणे गुहागर या शिवशाही बसच्या चालकाने मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने प्रवाशांनी चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. ठाणे एसटी स्थानकातून शिवशाही बस चालक अविनाश मोरे दारूच्या नशेत बस गुहागरकडे घेऊन निघाला होता. मुंबई गोवा महामार्गावर पेनमधील रामवाडी स्थानकात बस वाहकाने जेवणासाठी बस आत नेण्यासाठी चालक मोरे यास सांगितले. मात्र दारूच्या नशेत असलेला मोरे याने बस रामवाडी स्थानकात न थांबवता पुढे जाऊन एका ढाब्यावर थांबवली. त्या ठिकाणी प्रवाशी जेवण करून येईपर्यंत पुन्हा चालक अविनाश मोरे यांनी ढाब्यावर दारू पिऊन गाडी चालवण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत मोरे शिवशाही बस चालवित असल्याने प्रवाशांसह वाहकही भयभीत झाला होता. वाहकाने व प्रवाशाने मोरे याला बस हळू चालवण्यास विनंती केली. ही बाब महाड आगर व्यवस्थापकांना कळल्यानंतर त्यांनी ठाणे गुहागर शिवशाही बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासास पाठवले. त्यानंतर मध्यधुंद चालक मोरे यास महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अंबरनाथ येथे अज्ञात व्यक्तींनी गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली असून या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले. अंबरनाथ येथील बालाजी नगर व दीपक नगर भागात अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या टोळीने 10 ते 12 गाड्यांचे नुकसान करून परिसरातील घराबाहेर लागलेले 10 विजेचे मीटर, दुकानांचे शटर यांचीही तोडफोड केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मुंबईतील कांदिवली येथे पेट्रोल पंपावर CNG सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत 3 जण जखमी झाले असून यात 2 रिक्षा चालकांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कांदिवली पश्चिम इथे मिलाप पेट्रोल पंपावर ही घटना घडली. रिक्षामध्ये CNG भरण्यासाठी रांग होती. यावेळी गॅस भरताना स्फोट झाला, ज्यात 2 रिक्षा चालकांसह 3 जण जखमी झाले असून या दुर्घटनेत रिक्षाचा चक्काचूर झाला, तर जखमी रिक्षा चालकांची प्रकृती गंभीर आहे. पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेल सेक्शन सध्या बंद करण्यात आले आहे. पोलीस व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. CNG किटमध्ये त्रुटी होत्या की मर्यादा वजनापेक्षा जास्त गॅस भरल्याने हा स्फोट झाला. दसरा मेळाव्यातील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून मनसेने महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त होणार का, अयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण महागाई कमी होणार का, असे अनेक सवाल करत पोस्टरबाजी केली आहे. मनसेकडून दादर येथे शिवसेना भवनासमोर पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर महाराष्ट्राचे रस्ते खड्डेमुक्त होणार का, महागाई कमी होणार का, महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का, बेरोजगारांना रोजगार मिळणार का, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का, यांसारखे विविध सवाल करत मनसेने उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सालाबादप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा 18 ऑक्टोबरला मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडला. यावेळी त्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाई, दुष्काळ, दहशतवाद या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. डोंबिवली येथील महात्मा गांधी उद्यानाजवळ मल्हार आशिष इमारतीत रात्रीच्या सुमारास घरात कोणीही नसल्याचे पाहून 4 चोरट्यांनी दरवाजाचे लॅच तोडून घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. या 4 चोरट्यांपैकी एकाला रहिवाशींनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. डोंबिवली येथे घडलेल्या या घटनेत चोरट्याला पकडण्यासाठी गेलेले रहिवाशी प्रभाकर प्रभू यांच्या डाव्या हातावर चोरट्याने स्क्रू ड्रायव्हरने वार केले. मात्र सुदैवाने या हल्ल्यात त्यांना किरकोळ मार लागला. तसेच इमारतीतील रहिवाशांनी पकडलेला चोर हा सराईत असून त्याच्यावर मुंबईतील धारावी व माहीम पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. नसीम शबीर खान असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून तो काही दिवसापासून डोंबिवली पूर्वेकडील भोपर गावातील स्मशानभूमीजवळ बारकुबाई चाळीत भाडेतत्वावर राहत होता व इतर 3 चोरही त्याच्यासोबत राहत होते. काल रात्री 2 वाजता आमच्या बिल्डिंगमधील श्री वैशंपायन यांच्या घरामध्ये घरफोडी झाली आणि त्याच दरम्यान आमच्या बिल्डिंगमधील रहिवाशी श्री नितेश शेट्टी हे देवीचं विसर्जन करून वर चढत असताना त्यांच्या हे लक्षात आलं की इथं ह्या घरामध्ये काहीतरी गडबड चालू आहे. म्हणून त्यांनी त्या दरवाजा घराचा दरवाजा उघडला असता त्यांना आतमध्ये चोरी करताना आढळले. त्याचवेळेस त्यांनी आरडाओरडा केला. मी त्याच सुमारास आम्ही वरती आलो, त्या झटापटीत आम्ही त्या यांना पकडलं. त्या 4 चोरांना त्यातले 3 चोर पळून गेले तर 1 चोर आमच्या हातामध्ये लागला. आणि त्याच वेळेस आम्ही पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांना बोलून त्या चोराला आम्ही त्यांच्या हवाली केलेला आहे. हमने 2 जन को पहले इनिशियली हमने 2 जन को पकड़ा होता एंड देन उसमें से 1 जन हमारे हाथ से निकले. फिर हम लोग 1 जन को पकड़ के पास में फिर हमारे कुछ जो नीचे ग्राउंड फ्लोर में थे वो भी आए. फिर हम लोग ने फिर उसको पूरा होल्ड कर रखा.
राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने योजना लागू करण्यात आली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना राबवण्याबाबत शासनाने जी आर जारी केला असून याची घोषणा पंकजा मुंडे यांनी सावरगाव दसरा मेळाव्यात दिली आहे. केंद्र सरकारच्या असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 अंतर्गत विशिष्ट योजनांचा लाभ देण्यासाठी राज्यातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्राथमिक टप्प्यांमध्ये विविध प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या घरबांधणी, वृद्धाश्रम व शैक्षणिक योजनांसाठी ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. या योजनेसाठी नियोजन विभागाच्या वतीने पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यवतमाळ येथील नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाने केलेल्या प्रयत्नांवर नागपूर खंडपीठाने सविस्तर आढावा अहवाल मागवलाय. तसेच शूटर शहाफत अली खान यांच्या भूमिकेवरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. नरभक्षक असल्याच्या कारणावरून ठार मारण्याचे आदेश देण्यात आलेल्या यवतमाळ T1 वाघिणीला वाचवण्यासाठी वन्यजीव प्रेमींनी सोशल मीडियाचा आधार घेत या मोहिमेला केवळ भारतातच नाही तर जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. नरभक्षक असल्याच्या कारणावरून यवतमाळच्या जंगलातील वाघिणीला ठार मारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने वनखात्याला दिले आहेत. त्यानुसार वनविभागाने हैदराबादच्या शूटर शहाफत अली खान यालाही बोलवण्यात आले आहे. भारतात सगळ्यात पहिली हिरव्या रंगाची नंबर प्लेट असलेली म्हणजेच इलेक्ट्रिक चार्जिंग ई कार ठाण्यातल्या अविनाश निमोणकर यांनी खरेदी केली असून ही गाडी 0% प्रदूषण करते. तसेच 49 रुपयात चार्जिंग केल्यावर 150 किलोमीटर धावते. भारतातली पहिली ई कार म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्जिंग कार, प्रदूषण न करणारी गाडी. ठाण्यातले व्यावसायिक अविनाश निमोणकर यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर ही इलेक्ट्रॉनिक चार्जिंग कार खरेदी केली आहे. तसेच या गाडीची नंबर प्लेट हिरव्या रंगाची असून पर्यावरणपूरक असल्याची ग्वाही देणारी ठरत आहे. तर हे होतं आजचं ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnewsadm9@gmail.com. आधार न्यूज adm9@gmail.com.